नमस्कार, मी स्वरा। आज मी तुम्हाला बटाट्यापासून एक पदार्थ बनवून दाखवणार आहे। बघा, आपण त्याला धपाटेही म्हणू शकतो, बिरुडं म्हणू शकतो आणि चिल्ला पण म्हणू शकतो बटाट्यापासून। आणि हा लहान मुलासाठी तर खूप चांगला पदार्थ आहे खायला, त्यांच्यासाठी बटाटा। तर मी त्यासाठी लागणार आहे बघा, दोन बटाटे घेतले, हे धुवून घेतलेले आहेत मी, 3-4 चमचे हे तांदळाचं पीठ आहे, अर्धा टमाटा घेतला आहे कापून कट केला बारीक, 3-4 हिरव्या मिरच्या आहेत ते पण कट करून घेतले बारीक, कोथिंबीर आवडीनुसार 1/2 चमच, जिरा चवीपुरतं मीठ आणि मोठा कांदा मी 1/2 कापून घेतलेला आहे। चला तर मग मी सुरुवात करते। आणि हे बटाटा मी खिसून घेणार आहे, सालासकटच वापरणार आहे। हे बघा, बटाटा खिसून झालेला आहे माझा। आता त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला, बारीक केलेला टमाटा, पूर्ण साहित्य टाकून घ्यायचे, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, जिऱ्याच्या ठिकाणी तुम्ही ओवा टाकला तरी चालेल, जिरा आणि हळद, तांदळाचं पीठ। आपल्याला जसं लागेल तसं आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत, 2-4 चमचे। चांगलं आपल्याला हे बाइंडिंग करून घ्यायचं आहे, हे अशा प्रकारे चांगलं हे, कारण बटाट्याला पाणी सुटलेलं असते, आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे, जर लागलं तरच टाकायचं आहे। हे अशा प्रकारे तांदळाचं पीठ अजून लागणार आहे आपल्याला। हे यात थोडंसं तुम्ही मैदा पण यूज करू शकता, पण मला वाटत नाही मैदा टाकायची गरज, कारण तांदळाच्या पिठाने चांगलं बाइंडिंग होतं। हे अशा प्रकारे मिळून घ्यायचं, आणि मिळून घेतल्यानंतर आपल्याला 10 ते 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे, पॅन गरम होईपर्यंत। हे बघा, 10 ते 5 मिनटं झालेले आहे, आपण पाण्याचा अजिबातच वापर केलेला नाही। बघा, हे चांगल्या प्रकारे हे मुरून घेतले, हे असं तांदळाच्या पिठामध्ये जसं तुम्हाला लागेल, थोडंसं पातळ वाटलं असेल तर तुम्ही तांदळाचा वापर पिठाचा करू शकता तुम्ही। हे चांगल्या प्रकारे असं हे चांगलं मिळून घेतलं हे मी, हे असं आहे, कारण बटाट्यामध्येच पाणी ऑलरेडी असतं भरपूर, त्यामुळे पाण्याची गरज पडत नाही आपल्याला टाकायची। हे अशा प्रकारे चांगलं एकजीव करून घ्यायचं परत, हे असं चांगलं मुरला गेलेलं आहे बघा। हे अशा प्रकारे पॅन गरम करून घेतलं आहे मी, थोडंसं तेल टाकायचं आणि फिरून घ्यायचा पॅन, कारण कसं तेलामुळं चिटकत नाही हे। आणि गॅस पूर्ण थोडंसं मंद आचेवर ठेवायचं आपल्याला, हे असे धपाटे करून घ्यायचे याच्यावर, तवा जास्त गरम होऊ द्यायचा नाहीतर हाताला चटके भाजण्याची शक्यता असते। हे असे थापून घ्यायचे याच्यावर, हे अशा प्रकारे, नंतर थोडासा गॅस वाढवायचा, गॅस वाढवलाय। हे बघा, तुम्हाला थोडेसे पातळ करायचे तर पातळ करू शकता, आणि थोडेसं जाडसर पण ठेवू शकता, मी थोडेसे मीडियम साईज ठेवली। हे बघा, हे अशा प्रकारे हे पूर्ण करून घ्यायचं, थोडीशी अशी वाफ निघाल्यानंतर आपल्याला तेल सोडून घ्यायचं, हे असं साईडनं। हे अशा प्रकारे तेल सोडून घ्यायचे, कारण हिरव्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात। लहान मुलाला तर बटाटा चांगलाच असतो खायला। हे बघा, अशा प्रकारे असं पूर्ण भाजू द्यायचे दोन्ही साईड। आणि तुम्ही लोखंड्याचा तवा वगैरे दुसरा तवा असेल तरी करू शकता, मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे। ही साईड भाजल्या गेलेली आहे बघा, हे बघा किती सुंदर झालेलं आहे बघा। आणि या साईडनं पण तेल आपल्याला सोडायचं थोडंसं,
तेलामुळे चांगला भाजलेला जातो बघा हे, आणि बटाटा पण चांगला शिजतो। थोडासा गॅस वाढवते मी अशी अशा प्रकारे, दोन्ही साइड चांगली भाजू द्यायची। आणि तुम्हाला थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसं म्हणजे तुम्हाला बाईंडिंग घेत नसेल तर तो एक चमच गव्हाचं पीठ पण वापरा, काही हरकत नाही। हे अशा प्रकारे भाजून घ्यायचे चांगले। हे बघा दोन्ही साईडनं चांगलं भाजून घेतलंय बघा, क्रिस्पी झालेलं आहे पूर्ण, असं कडक झालेलं आहे बघा। हे आता मी दुसरा बनवून दाखवते, हे दुसरा बनवून दाखवते। थोडंसं पाणी टाकायचं, तवा आपला जास्त गरम झालेला असते, पाण्याचे दोन चार असे थेंब टाकून घ्यायचं, कारण तवा थंड ठेवायचा आहे आपल्याला, गरम म्हणलं की ते चिटकून बसेल नाही तर। हे अशा प्रकारे थंड थोडासा होऊ द्यायचा तवा, आणि हे याच्यावर असं थापून घ्यायचं अशा प्रकारे। दपाटं म्हटलं थोडंसं जाडसर असतेच, पाण्याचा हात लावून थोडंसं अजून तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं करू शकता, पण मीडियम साईज ठेवा। हे असं गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे आपल्याला। हे असं बघा आता मी याच्या यावर तेल सोडून घेते बघा। हे आकार थोडासा गोल नाही आला तरी चालेल, आकारावर नका जाऊ तुम्ही। हे असं तेलामध्ये भाजून घ्यायची थोडीशी, आणि झाकण ठेवण्याची काही गरजही नाही, असेच आपण परतून परतून भाजून घेऊ शकतो। हे बघा अशा प्रकारे पूर्ण मी धपाटे करून घेतलेले आहेत बघा, हे असे झाले, दिसत आहेत, दिसायला किती सुंदर दिसत बघा, किती सुंदर कलर आला आहे। चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो टमाटा सॉस आणि दह्यासोबत खायला विसरू नका। धन्यवाद।